आषाढी एकादशी सोहळ्यासाठी 10 मानाच्या पालखी सोहळ्यांचे आगमन आज दिनांक 19 रोजी वाखरी येथे होणार असून शिवशाही बसमधून संत भेटीचा सोहळा देखील या ठिकाणी पार पडणार आहे. यानंतर पंढरपूर येथून संत नामदेव महाराज बसमधून सर्व संतांना पंढरीत घेऊन येण्यासाठी जाणार आहेत. संत भेट झाल्यानंतर ठराविक भाविक वाखरी ते विसावा मंदिरापर्यंत पायी येणार आहेत. पालखी सोहळ्यातील भाविकांची भोजनाची सोय मंदिर समितीने वाखरी येथे केली आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने पंढरपूर शहराकडे येणारे सर्व रस्ते बंद केले असून यामुळे नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आषाढी यात्रेच्या कालावधीमध्ये गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. यंदा यात्रेच्या 10 मानाच्या पालख्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. पालखी सोहळ्या आल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होईल म्हणून पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली असून पालखी सोहळे वाखरी येथे येणार असल्याने वाखरी पालखी तळावर भाविक येऊ नयेत म्हणून बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. वाखरी ते विसावा 10 मानाच्या पालख्या मोजक्या भाविकांबरोबर पायी येणार आहेत. यामुळे या भागातील रस्ते व सर्व उपरस्त्यावर तसेच विठ्ठल मंदिर प्रदक्षिणा मार्ग आदी भागात बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. दरम्यान पालखी सोहळ्यातील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज सायंकाळी 5 वाजता संत नामदेव महाराजांच्या मठातून एसटीने संतांच्या स्वागतासाठी नामदेव महाराजांचे 14वे वंशज मयूर महाराज नामदास हे जाणार आहेत. यासाठी प्रशासनाने त्यांना 2 बसेसची सोय उपलब्ध करून दिली आहे. मयूर महाराज नामदास हे जाणार आहेत यासाठी प्रशासनाने त्यांना 2 बसेसची सोय उपलब्ध करून दिली आहे. संत नामदेव महाराजांकडून स्वागत झाल्यानंतर पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. मंदिर समितीच्या वतीने पालखी स्थळावर सुमारे 500 भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.